मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे भूमिगत घर योजनेच्या पाईपलाईनसाठी पाडण्यात आलेल्या फाजलपुरा भागातील निजामकालीन पूल दुरुस्तीचं काम रखडल्यानं नागरिकांना या मार्गावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. महानगरपालिकेच्या वतीनं शहर परिसरात सुरू भूमिगत गटार योजनेचं काम प्रगतीपथावर असून भूमिगत गटार योजनेच्या कामांसाठी शहरात ठिकठिकाणी खोदकाम करण्यात येत असल्यानं शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. भूमिगत गटार योजनेच्या कामांसाठी नेमण्यात आलेल्या खिल्लारी कन्स्ट्रक्शनच्या वतीनं शहरातील फाजलपुरा भागात सुरू असलेल्या कामांसाठी गेल्या सोमवारी 400 वर्ष जुन्या निजामकालीन पुलाचा काही भाग पाडण्यात आला. या दरम्यान पाणी पुरवठा करणारी प्राचीन नहरे अंबरीची पाईपलाईन या दरम्यान उद्ध्वस्त झाली, तर शहराला जोडणारी मुख्य मार्गावरील रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली. प्राचीन पुलाचा भाग तोडण्यात आल्यानं परिसरातील नागरिकांनी या कामाला विरोध दर्शवला होता. भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी तोडण्यात आलेल्या पुलाची मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पाहणी करून उद्ध्वस्त पुलाचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र एक आठवडा उलटूनही पुलाची स्थिती जैसे थे असल्यानं या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या आबाळवृद्ध नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं प्रकर्षानं दिसून आलंय. मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे फाजलपुरा पुलाचं काम संथगतीने सुरू असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड स्थानिक नागरिकांनी एमसीएनशी बोलताना व्यक्त केली आहे. रखडलेल्या फाजलपुरा पुलाचं काम संथगतीनं सुरू असल्यानं पुलाचा काही भाग हटवताना उद्ध्वस्त झाली नहरे अंबेरीची पाईपलाईन आठवडाभरानंतर जैसे थे असून आठवडाभरापासून रखडलेले काम तत्परतेने पूर्ण करण्याकडे मनपा लक्ष देणार का हे येणारा काळच सांगेल. 15 दिन हो गए रोड खोद के डाल दिए, यहाँ से आने जाने के लिए बहुत परेशानी हो रही. अब बनाते बनाते बोल रहे तो वो बाजू के कुंडिया बना रहे, इधर उधर के बना रहे, यहाँ रास्ता रोक के रख दिए. हमको मस्जिद में जाने के लिए परेशानी जा रही रात है. ये लोगों के जो है तो पेट पानी है वो रोड पे लोगों के. ये दुकाना बंद है, दुकान वालों के धंधे नहीं चल रहे, कुछ नहीं चल रहे. कब तक चलेंगा ये? पहले कुंडे बना ले रहे ये लोग. बच्चे भी गिर गए ना, बच्चे भी गिर गए. वो एक बुड्ढी गिर गई थी परसों, उसको निकाले, बच्चे को मुंह मार लग गए. वो एक मंगने वाला आदमी आया बेचारा, वो गिर गया उसमें. 8 दिन से काम पड़ा हुआ है, कुछ काम कर रहे नहीं. इधर की कुंडिया बना रहे, उधर की कुंडिया बना रहे. अब हमारी दुकान का पूरा पाइपा डाल के छोड़ दिए, और हमारा पूरा कारोबार पूरा खत्म होगा. हमारा फूल का धंधा इधर अयूब भाई हमारे ये गैरेज वाले, उनका भी ठंडा पड़ा, पूरी लाइन चलू पूरा सोगा इधर से. अजमत कारोबार बंद पड़ा हुआ है सबका. हमारे अजमत भाई ये वो सब लोग है ना, जो आने जाने की तकलीफ हो रही है. एक रात में तो एक बुड्ढी गिरे, हमारा एक लाइट गैरेज का चालू था, बोल के हमने उठा के लेके आए. यहाँ लाइट है ना कुछ, लोग जबरदस्ती आ रहे, रोक रहे भी तो नहीं रुक रहे लोग. अब हम गैरेज खोल के बैठे तो समझा रहे लोगों को, रुको भाई रास्ता बंद है, रास्ता बंद है. वॉचमैन कभी रहता नहीं रहता यहाँ पर. मस्जिद के लिए जाने के लिए रास्ता नहीं है. और गरीब लोग मरीज लोगों को जाने को रास्ता नहीं है. और उधर से पेशेंट आ रहे हमारे, तो उनको भी रास्ता नहीं मिला. और दुकान ढूंढ ढूंढ के यहाँ देख कर चले जा रहे. 8 दिन से कारोबार पूरा बंद है सब. और ये ऐसा बीच में काम ऐसा रोक दिया. और पहले वो काम कर रहे, ये मेन काम छोड़ दिए. पहले रास्ते का जो मेन काम है वो करना चाहिए. मागील 8 ते 15 दिवसापासून BMC आणि आपला ठेकेदारांनी आणि महानगरपालिकेने एक खड्डा खोदून ठेवलेला. आमचा रोड विनाकारण पाडलेला आहे, आणि त्याचा आमच्या नागरिकांना चालत्या फिरता नागरिकांना वजल्या लहान मुलांना व सर्व वयस्कर लोकांना त्रास होऊ लागलेला आहे. आणि आम्ही वारंवार त्यांचा कामाची मागणी केलेली आहे, पण ते मागणी त्यांची काही आमचे काम काही ते लवकर पूर्ण करत नाही आहे. म्हणजे इथले व्यापारी मित्र व्यापारी लोक यांचा पूर्ण धंदा मार खाल्लेला आहे. रहदारीसाठी इथल्या लोकांना त्रास होऊ लागला. काही दोन मुलं खाली लहान लहान मुलं पडले, त्यांचा त्यांना थोडाफार मार लागलेला आहे. इथून लवकरात लवकर आमची अशी मागणी की लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा, आणि महानगरपालिकेने व इथल्या शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन हे काम तत्काळ मार्गी लावावं.